मेटे यांच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर तब्बल तासभर मदत मिळाली नाही असा आरोप त्यांच्या निकटवर्ती केलाय हा अपघात आहे की घातपात याची चौकशी करण्याची मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज अशी दुर्दैवी घटना घटना घडली ही घडल्यानंतर आता माहिती घेतली यामध्ये हवेला ज्या वेळेला झाला अपघात झाला त्यावेळेला किमान दोन तास तरी त्या ठिकाणी अम्बुलन्स आली नाही त्या ठिकाणी कोणतीही सुविधा त्या ठिकाणी मिळाली नाही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे हे अपघात झालाय की घातपात झालाय याची आम्हाला शंका आहे हे सरकारनं तत्काळ जाहीर करावं आणि अजून मराठा आरक्षणासाठी किती बळी घेणार आहे सरकार हा आमचा सवाल आहे सरकारला आता आमची सहनशीलता संपलेली आहे आज आम्ही काय गमवलंय मराठा समाजाचं ते आम्हाला माहिती आहे खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय दुःखद अशा प्रकारच्या या घटनेने सुरू झाला अगदी सकाळी सहा साडेसहाला मला मेसेज आला की ॲक्सिडेंट झाला आहे पण त्यावेळी त्याची गंभीरता ही पूर्णपणे काही लक्षात आलेली नव्हती म्हणून मी माहिती घेत होतो नंतर सी एम साहेबांशी देखील चर्चा झाली आणि इथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असं एक प्राथमिक कारण सांगितलं होतं पण आता सी एम साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट